सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वहिनी मी फार पापे केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व साधू संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. नमस्कार, या क्रिसमस स्पेशल ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी आहे वसईच्या सेंट थॉमस चर्चमध्ये आणि माझ्यासोबत आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो. रूढार्थाने धर्मगुरु ही फादर यांची ओळख आहे, पण महाराष्ट्रामध्ये ज्या माणसांकडे पाहिलं की आशा वाटते, ज्या माणसांकडे पाहिलं की प्रकाश वाट्याला येतो, त्यापैकी फादर आहेत. फादर एक समाजसुधारक आहेत, वसईतल्या पर्यावरणाच्या आंदोलनाचे, दहशतवाद विरोधी आंदोलनाचे ते एक नेते आहेत आणि मराठीतले प्रतिथयश असे साहित्यिकसुद्धा आहेत. धर्माकडे डोळसकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आहे. मी आज वेध घेणार आहे याच दृष्टीचा आणि त्यांच्या अथांग जीवनाचा. भेटूया फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना. फादर नमस्कार. नमस्कार आणि नाताळच्या शुभेच्छा आपल्याला, देखील कारण क्रिसमसच्या निमित्तानेच आपण भेट करतो. फादर, मी तुमची ओळख काय करून दिली तुम्ही ऐकलीत आता. होय, मी तुम्हाला जे ओळखतो म्हणजे जवळजवळ गेली 30-35 वर्ष ओळखतो आपण, आणि अनेक आंदोलनांमध्ये तुमच्याबरोबर व्यासपीठावर बसण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. सहभागी झालात, सहभागी आपण झालेलो आहोत. पण मला सांगा, तुम्ही एक फादर आहात, तुम्ही धर्मगुरु आहात, तुम्ही परिवर्तनवादी नेते आहात, जन आंदोलनाचे समाजसुधारक आहात, साहित्यिक आहात, लेखक आहात, तुमच्यामध्ये एक कवीसुद्धा आहे, पण या सगळ्यामधले सगळ्यात महत्त्वाचा असा पैलू काय, तुम्हाला आवडणारा पैलू काय, म्हणजे तुम्ही फादर आहात की तुम्ही साहित्यिक आहात की समाजसुधारक आहात? मला वाटतं मी फादर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण धर्मगुरूचे जे व्यक्तिमत्व आहे, काही जीवन आहे कॅथोलिक चर्चमध्ये, ते असं सर्वव्यापी असावं लागते. समाजातल्या सगळ्या चळवळी म्हणा, आंदोलनं म्हणा, वेदना म्हणा, त्या वेदनेशी फादराने आपलं नातं, जवळचं नातं जुळवलं पाहिजे. आणि त्याबाबत माझ्यासमोर ख्रिस्ताचा आदर्श आहे की प्रभू मंदिरापेक्षा जास्त हे रस्त्यावर जास्त होते. त्यांनी जास्त रस्त्यावर गेला, गल्ली बोळामध्ये गेला, गोरगरिबामध्ये गेला, दुःखितामध्ये गेला, वेदनाग्रस्तामध्ये गेला, कुष्ठरोग्याकडे गेला. मला वाटतं एक फादर म्हणून माझी मला तेच मी करणं आवश्यक आहे. ही जी व्यापक ख्रिस्तानी दृष्टी दिलेली आहे, त्या दृष्टीशी प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. फादर, तुम्ही खूप महत्त्वाचं सांगताय आणि मला हे वाक्य खूप महत्त्वाचं वाटतं की प्रभू मंदिरात थांबला नाही, प्रभू चर्चमध्ये थांबला नाही, तो गरिबापर्यंत गेला आणि तोच धागा पुढे घेऊन तुम्ही हा सगळा प्रवास केला आहे. पण आपण या ज्या वसईमध्ये बसलो आहोत त्या वसईला एक इतिहास आहे, आणि मी नेहमी बघितलेलं आहे की वसई महाराष्ट्रात स्वतःचं व्यक्तिमत्व घेऊन वसलेली आहे. हिला एक ख्रिश्चॅनिटीचा सुद्धा इतिहास आहे. वसईतला जो ख्रिश्चन धर्म आहे हा इतर ठिकाणच्या ख्रिश्चन धर्मासारखा नाही, हा मराठमोळा ख्रिश्चन धर्म आहे, निराळा आहे, निराळा आहे. मला सांगा ही पार्श्वभूमी काय आहे. वसईमध्ये विशेषतः पश्चिम वसई वगैरे हा जो भाग आहे, ह्याला सम्राट अशोकाच्या पासून पार्श्वभूमी आहे. सम्राट अशोकांच्या शिष्यांनी आमच्या सोपाऱ्याला एक स्तूप बांधला. आदि शंकराचार्याचे जे शिष्य होते त्यांची समाधी आमच्या निर्मळला आहे. वसई किल्ल्यामध्ये संत फ्रान्सिस झेवियर येऊन गेले. गोन्सालो गार्सिया हा जो स्थानिक वसईकर संत आहे, त्यांचं वास्तव्य वसईच्या किल्ल्यात होतं. आणि पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी अशी मराठी भाषेची महती ज्यांनी वर्णलेली आहे, ते फादर स्टीफन हे 400 वर्षापूर्वी एक्झॅक्टली 1612 वसई किल्ल्यामध्ये एक वर्ष राहून गेलेले आहेत. असा सगळ्यांना समाविष्ट आणि सगळ्यांना जोडून घेणारा असा हा समाज इथे निर्माण झालेला आहे. मला सांगा, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ख्रिश्चन वस्ती इथे? तसं म्हटलं तर चालेल, काय म्हणजे शहरं सोडली तर, आता मुंबई शहर हे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते मोठं, पण गाव म्हणून वसई जास्त आहे, सगळ्यात जास्त वसईमध्ये आहे. आणि वसईच्या ख्रिश्चन समाजाने आपली स्थानिक भाषा, आपलं स्थानिक संस्कृती, आपली रीतिरिवाज हे अस्सल मराठमोळ ठेवलेले आहे.
डिनोबिली जे येऊन गेले दक्षिण भारतामध्ये 400 वर्षापूर्वी त्यांनी तोच विचार मांडला होता. मला जर भारतामध्ये ख्रिस्ती धर्म ते न्यायचा असेल म्हणजे भारतीयाच्या पद्धतीने न्यायला पाहिजे, म्हणजे स्वतः ते भगवी वस्त्र परिधान करायचे, शाकाहारी भोजन घ्यायचे, ब्राह्मणासारखं जीवन जगायचे, की त्या संस्कृतीशी त्या समाजाशी आपण फटकून राहता का म्हणजे एकरूप झालं पाहिजे, मिसळलं पाहिजे. कारण ख्रिस्ताचा जो संदेश आहे, ख्रिस्ताने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही तुमचं जीवन मिठासारखं असलं पाहिजे, तुमची अस्मिता काही निराळी नाही आहे, तुम्ही ह्या समाजाचा एक भाग आहात. समाजामध्ये एका मिठासारखं तुम्ही मिसळून समाजामध्ये रुची निर्माण करण्याचं काम ख्रिस्त धर्माने केलं पाहिजे, हे येशूचा विचार आहे. गोवा आणि वसई याच्यामध्ये फरक आहे. वसईच्या लोकांनी काय केलं, सुदैवाने आम्हाला जे मिशनरी मिळाले ते त्यांनी आमचं स्थानिक संस्कृती आणि भाषा ही अबाधित ठेवलेली, आम्हाला भाषा नाही दिली. आमचे केश वसईतल्या चर्चे सगळे व्यवहार मराठीतच आणि सगळं आमचं केशभूषा वेशभूषा बोलणं चालणं. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट मला वाटते की आमची मातृभूषा भाषा मराठी, मायबोली मराठी त्यांनी आमच्यातून हिरावून घेतली नाही, आम्हाला आमच्या भाषेमध्ये व्यवहार करू दिले आणि तो धागा आजपर्यंत चालू आहे. की इथला हा समाज संपूर्ण ख्रिश्चन आहे, कॅथोलिक आहे, धर्माच्या बाबतीमध्ये खूप तसा उत्साही आणि आग्रही आहे, परंतु तो चर्च कंपाऊंडमध्ये बाहेर पडल्यानंतर आपण भारतीय, बाहेर पडल्याच्या समाजाचे आपण घटक आहोत. म्हणजे वसईतला ख्रिश्चन समाज हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. घटक आहे आणि मी सांगेन त्याचा पुरस्कर्ता आहे. मला इथे तुम्हाला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की ख्रिश्चन धर्म भारतात आला आणि तो स्थानिक संस्कृतीमध्ये अशा प्रकारे मिसळला, म्हणजे वसईमध्ये मराठी संस्कृती ख्रिश्चन धर्माने स्वीकारली, तुम्ही जर केरळात गेलात तर तिकडे मल्याळम संस्कृती स्वीकारली, इतर ठिकाणी तुम्ही बघितलं तरी स्थानिक भाषेमध्ये धर्मगुरु प्रचार करतात, स्थानिक संस्कृती स्वीकारून हा धर्म पुढे गेला, स्वतःची युरोपातली संस्कृती लादली नाही, हेच कारण आहे हा धर्म इथे वाढण्याचं. हां, ते एक प्रमुख कारण आहे. आता काही ठिकाणी दुर्दैवाने प्रयोग झाले, विशेषतः जे पोर्चुगीजचं जे मिशनरी आले त्यांनी एक फतवा काढला की कुठल्याही स्थानिक गोष्टीचा तुम्ही स्वीकार करायचा नाही, तुमचं पोषण निराळा असलं पाहिजे, तुमचं खाणंपण निराळा असलं पाहिजे, अगदी ख्रिस्त पुराणावर पण बंदी घातली. तो एक दुर्दैवी कालखंड होता. त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे एक ख्रिश्चन धर्म म्हणजे वेस्टनाईज धर्म अशा प्रकारची प्रतिमा निर्माण झाली, पण तो कालखंड देखील गेला. हां, आणि पुन्हा गेल्या काही 50-60 वर्षामध्ये चर्चमध्ये एक निराळ वातावरण निर्माण झालं आहे. आम्ही रोमन कॅथलिक आहोत, आमचं केंद्र व्हॅटिकनला आहे, ते आणि तिथे आम्हाला जे नेतृत्व मिळतं ते अतिशय पुरोगामी आहे. 1962 ते 1965 ह्या काळामध्ये व्हॅटिकनमध्ये जगातल्या सगळ्या बिशपांची एक परिषद झाली आणि त्या परिषदेमधून आम्हाला एक नवीन असं विचारधारा मिळाली की ज्या ज्या देशामध्ये तुम्ही आहात, ज्या ज्या संस्कृती तुम्ही आहात, त्या देशामध्ये त्या संस्कृतीमध्ये त्या धर्मामध्ये देखील जे काही सुंदर आहे, जे काही मंगल आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या गोष्टी ते स्वीकार करा, चुकीचे ते सोडून द्या आणि त्या संस्कृतीशी एकरूप व्हा. आणि म्हणून 1962 अगोदर चर्चमधली भाषा ही लॅटिन होती. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर स्थानिक भाषा ही धर्मभाषा झाली. आणि मला हे रेव्हरंट टिळकांनी आमच्या अगोदर त्यांनी तो प्रयोग केला होता. रेव्हरंट टिळकांनी सगळ्या चर्चमधल्या प्रार्थना मराठीमध्ये केल्या, भजनं चर्चमध्ये आणली, उपासना चर्च मिळाली. फादर, आपण नव्या पिढीसाठी हे सांगूया, रेव्हरंट टिळक म्हणजे कोण? ओके, रेव्हरंट टिळक म्हणजे नारायण वामन टिळक हे रेव्हरंट झाले. जरा त्यांच्याविषयी थोडंसं सांगा. ते एक ब्राह्मण समाजातले होते, नाशिकचे, सुशिक्षित होते, विद्वान होते आणि अभ्यास करणारे गृहस्थ होते. एकदा ते ट्रेनमधून प्रवास करीत असताना, त्या काळी मिशनऱ्यांची एक पद्धत होती की ते ट्रेनमधून नवा करार वाटत फिरायचे, तर त्यांच्या हाती तो नवा करार पडला. आता ते अस्सल ब्राह्मण, त्यांनी बघितलं आणि खिडकीतून फेकून दिला की याचा माझा काही संबंध नाही आहे. दुसऱ्या काही वेळेला त्यांना पुन्हा तोच नवाकरण मिळाला. ते एक कुतूहल म्हणून तर बघू एक आहे. ते प्रभावित झाले, ते अभ्यास करायला लागले आणि त्यांनी बायबलचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना जाणवलं की हा जो काही आपल्याकडे सांप्रदायिकता आहे, की सोवळंवळ आहे, किंवा जी भेदाभेद आहे, या सगळ्यांना छेद देणारं तत्त्वज्ञान हे आपल्याला ह्या नवीन करारामध्ये मिळतं. म्हणजे अभ्यास करून त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. आणि मराठीतले एक महत्त्वाचे कवी आहेत, अतिशय कवी, पंचकापैकी एक कवी, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांचे ते पती आहेत. पती बरोबर, हे सुद्धा नव्या पिढीला आपण सांगूया, पण तो आपलाचा विषय नाही आहे. मी पुन्हा तुमच्या विषयाकडे येतो. तुम्ही पोप विषयी आणि ख्रिश्चन धर्माविषयी सांगत होतात आणि कसं परिवर्तन घडलं ख्रिश्चन धर्मात हे सांगत होतात. मला तुम्हाला विचारायचं आहे, हाच याच परिवर्तनाचा सगळ्यात पुढचा धागा हे आजचे पोप आहेत. मी म्हणेन की आजचे पोप हा माझ्यासाठी मोठा चमत्कार आहे.
चमत्कार चमत्कार आहे, कारण ते अतिशय सगळे संप्रदाय किंवा ही जे काही बंधनं आहेत त्यांच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांची पार्श्वभूमी ही लॅटिन अमेरिकेची, अर्जेंटिना, अर्जेंटिनातला अतिशय गरीब असा देश आणि वसाहतवाद्यांनी लुटलेला देश, आणि त्या देशामध्ये असताना त्यांचं जीवन हे लोकांच्या जीवनाशी समृद्ध झालेलं जीवन होतं. ते आर्चबिशप झाले ब्युनस आयरेसला, आणि तिथं कॅथोलिक चर्च असल्यामुळे, कॅथोलिक धर्म असल्यामुळे एका बाजूला अध्यक्षाचा राजवाडा, दुसऱ्या बाजूला पोपचा राजवाडा. ते बोलले की नाही, मी राजवाड्यात राहू शकत. ते काही छोट्याशा ब्लॉकमध्ये राहायला गेले. ते स्वतः त्यांनी कार वापरली नाही, कारण मग त्यांना शासनाकडून अशा सुविधा मिळतात, म्हणजे स्टेटस असतं, प्रोटोकॉल असतो. ते कुठलेच स्टेटस घेतलेले नाही, ते पब्लिक वाहनामधून फिरायचे. परवा त्यांचा वाढदिवस झाला. त्यांनी वाढदिवस कसा साजरा केला? त्यांनी आपल्या सेक्रेटरी सांगितलं, रोमच्या रस्त्यावर फिरा आणि चार पाच भुकेली अनाथ माणसं घेऊन या, बेघर माणसं घेऊन या. ती जशी फाटकी माणसं वॅटिकनमध्ये पहिल्याच वेळी आली, पोपने त्यांच्यावर ब्रेकफास्ट घेतला. असे अतिशय पुरोगामी आणि नेहमी ते सांगत आलेत आम्हाला की गरिबांसाठी काम करा. अगदी गे राईट्सना सुद्धा, समलैंगिक संबंधांना सुद्धा त्यांनी मान्यता दिली, म्हणजे माणूस म्हणून त्यांना वागवा असं म्हणजे. आता चर्चची भूमिका काय आहे की गे टेंडन्सी जे आहेत ना, दे आर नॉट सिनफुल, बट ग्रे ॲक्ट इज सिनफुल, ही चर्चची भूमिका आहे. ती काय त्यांनी बदललेली नाही आहे, पण त्याचबरोबर माणूस कसाही असू दे ना, तर ख्रिस्ताने पापी माणसाला जवळ केलं. व्यभिचार कर्म करताना पकडलेली बाई, येशू सांगतो की मी तुला दोष देत नाही. म्हणजे किती मोठा तो क्रांतिकारी विचार होता, की दोषी होती ती, धर्माच्या नियमाने दोषी होती, मी तुला दोष देत नाही आहे. ही ख्रिस्ताची मानवतावादी करुणावादी भूमिका आहे. त्या भूमिकेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार हे पोप फ्रान्सिस करत आहेत. पण त्यांच्याविषयी टाईम मॅजिकाने मॅन ऑफ द इयर त्यांची निवड झाली आहे. म्हणजे एका परीने ह्या पोपना आपण सोशलिस्ट पोप किंवा परिवर्तनवादी पोप म्हणायला चालेल चालेल, तो धागा मी तुमच्यापर्यंत आणतो फादर, कारण मला त्यांच्याच सगळ्या या मूल्यांचं प्रतिबिंब तुमच्यात दिसतं. आमच्या बाजूला ब्राह्मणाची घरं आणि तो जो सर्व धर्माविषयी जो प्रेमभाव असतो तो घर आमच्या घरीच निर्माण झाला. त्यांच्या घरी काही मयत झालं की त्यांच्या घरी मंगल कार्य असलं की आम्ही तिकडे जायचे, आमच्या घरी कार्य असलं की ते यायचे. मी तुम्हाला जे पाहतोय, तुम्ही एक फादर आहात, पण मी तुम्हाला असं म्हणेन तुम्ही एक सोशलिस्ट फादर आहात, कारण तुम्ही जनतेसाठी लढलात, समतेचं मूल्य घेऊन पुढे चाललात. मला तुमच्या अगदी लहानपणापासून सुरुवात करायची, हे सगळं ऐकल्यावर मला मला कायम उत्सुकता आहे की तुम्ही फादर कधी झालात आणि कसे झाले. माझा जन्म 4 डिसेंबर 1943. आमचं छोटंसं कुटुंब, आम्ही 4 भाऊ 2 बहिणी, आई आणि वडील, 6 जणांचं कुटुंब, आणि गरीब होतो आम्ही. थोडीशी शेती होती तुटपुंची. मी कुटुंब सगळ्यात धाकटा शेंडेफळ, त्यामुळे सगळ्यांचा प्रेमाचा माझ्यावर वर्षाव व्हायचा. त्यावेळेला आमच्या गावात जास्त कोण शिक्षणाचा प्रसारच नव्हता. चर्चमध्ये जी शाळा चालू झाली त्या गावातला मी पहिला SSC. माझ्या भावानं शिक्षण घेता आलं नाही. तुमचं गाव नंदाखाल? नंदाखाल. आणि नंदाखालचं जलाडी म्हणून गाव आहे. तर माझे भाऊ जे आहेत त्यांना शिक्षण करता आलं नाही. ते हुशार होते, परंतु घरच्या परिस्थितीमुळे, गरिबीमुळे त्यांना 7वी 6वीनंतर शाळा सोडावी लागली. बाबांचं मत असं मत होतं की तुला शिकवायचं, म्हणजे तुम्हाला शिकवायचं मला, की दुसरं कोण शिकू शकला नाही आणि साधनं नव्हती, पैसे नव्हते, मी काहीही करेन पण तुला शिकवेन. ते बाबांचा एक निश्चय माझ्यासाठी होता. माझे बाबा पण सोशलिस्ट होते असं म्हणलं चालेल. गोरगरिबाशी फार मोठी कणवणी करुणा त्यांच्या मनात. आमच्याकडे भुईगाव गाव आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्नाळा गाव आहे. भुईगावमधून आमचे काही लोक त्या कांदेचे उत्पन्न काढत असत आणि ते विकण्यासाठी अर्नाळ्याला न्यायचं. दुपारची वेळ होती, बाबा वाडीत गेले होते. तर वाडीमध्ये कुटुंब तिथे, त्यांची बैलगाडी, ते कांदे विकून आले होते, पण अर्ध्या वाटेत बैलगाडी मोडली. बाबाने विचारलं, तुमचं जेवण झालं का? नाही. बाबा त्यांना सगळ्याला घेऊन घरी आले. ते आमची परिस्थिती कशी होती घरातली? पीठ आहे तर मीठ नाही अशी होती. गरिबी होती, गरिबी होती. बाबा बोलले की आईला ह्याला जेवण घाल. माईने इथून तिथून काही तांदूळ गोळा केलं, त्याने जेवण घातलं. तो प्रसंग माझ्या मनामध्ये ठसला की आपल्या घरात खायला पुरेसं मिळत नाही आहे, दुपार जेवायचं, संध्याकाळ जेवणाची वानवा आहे. अशा वेळेला बाबानं दुसऱ्यांचा विचार करावा असं वाटलं. दुसरं बाबाच्या स्वभावाचे वैशिष्ट्य असं होतं की बाबा सगळ्यांना आपले मानित असत. आमच्या गावात 1-2 भगिनी होत्या, मी त्यावेळेला
की त्यांना भाऊ नव्हतं, त्यांची लग्न झाली होती, बाबाने त्यांना आपली बहीण मानली. त्यांच्या मुलामुळेच्या लग्नाचं जे काही साडी चोळी जे काही ते केलं. बाबा मी 10वीत असताना बाबा गेले तर मला आठवते की बाबांना कॅन्सर झाला होता आणि त्या बाबा बंधूंनी त्याला मुंबईला नेऊन टाटला नेऊन आणल्यानंतर त्या संध्याकाळी मी घरी बसलो. बाबांना असं एकत्र केलं. बाबांना सर अगदी सांगितलं अगदी निर्विकारपणे की असा तर मला आजार आलेला आहे, मी त्याला सामोरं जाणं आवश्यक आहे, तुम्ही सगळं सांभाळा तुमचं आणि माझी काही चिंता करू नका. त्या बाबांच्या अंत्यविधीसाठी आमची मंगळी वाहिली होती आणि ती अजून रडत होती तिथं की बाबांनी हिची नाती जुळवली. आणि बाबा आम्हाला नेहमी सांगायचे की रस्तोरस्ती गावोगावी घरं बांधा, म्हणजे लोकांवर प्रेमाचे संबंध ठेवा, ते आपल्या धर्माचे असू दे, आपल्या धर्माच्या पलीकडचे असू दे, माणूस म्हणून त्यांच्याकडे बघा. तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर सगळ्यात पहिला संस्कार जो झालेला आहे चर्च आधीचा हा तुमच्या वडिलांचा आणि दुसरा संस्कार झाला माझ्या वडील बंधूचा, त्यांचं नाव पास्को दी ब्रीत. ते त्यांच्यामध्ये माझ्या वयामध्ये खूप फरक आहे कारण त्याची मोठी मुलगी आणि मी जवळजवळ सारख्या वयाचे आहोत, तेव्हा अनेकांना ते माझी वडीलच एवढं वयाचं एवढं वयाचं अंतर होतं. माझ्या मोठ्या भावामध्ये माझा चळवळी मनुष्य होता. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब देसाई होते 500 रुपयांचं बिल आणलं होतं. ते बिल असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याने आपलं सगळं दूध प्रथम आर्य कॉलनीमध्ये न्यायचं, तिथे तपासून घ्यायचं, मग विकण्यासाठी मुंबईला न्यायचं. आता वसई पालघर सफाळ या सगळ्या शेतकऱ्यांचा आणि दूध उपत्याचा विभाग हे असं जर करायला गेलं तर ते दूध मुंबईला पोहोचणारच नाही आहे. फार मोठं ही अडचण होती. तेव्हा भावाने वसई तालुका दूध उत्पादक संघाची स्थापना केली, ते त्या संघाचे अध्यक्ष होते. आणि मग त्यांनी काही इथे मंडळी होती, आमचे एक कार्यकर्ते होते पॉलिकॉप कुटिनू शिकलेले होते, त्यांची सरकार दरबारी ओळख होती. त्यांच्या सहकार्याने आणि लोकांच्या सहकार्याने त्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन त्यांच्यासमोर बाजू मांडली. त्यावेळा बाळासाहेब सावंत हे त्यांच्या बाजूला उभे राहिले आणि ते 500 रुपयांचं बिल हलवून पाडलं की ह्या वसईच्या शेतकऱ्यांना डायरेक्ट तुम्हाला मुंबईला त्यांचं दूध नेता आलं पाहिजे, त्यांना 4 पैसे मिळतील त्याच्याकडून. तर त्यांचा एक प्रभाव माझ्याकडे होता. मला आठवते आमच्या गावात तेव्हा एसटी नव्हती. मोठ्या बंधूंनी आमच्या दादांनी पुन्हा एक मंडळ निर्माण केलं आणि गावामध्ये एसटी यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न यशस्वी झाले. अशा प्रकारे समाजामध्ये समेट निर्माण करणं, कधी सासूसुनेमधला वाद असेल की घरातल्या भावाभावातला वाद असतील, भाऊ त्याचे न्याय करण्यासाठी जायचे. मला आठवतं त्यांचं एक मंडळच होतं, त्याच्यामध्ये आमचे दमेल गुरुजी होते, आमचे मशद गुरुजी होते, आमच्या गावातले पाटील सखाराम पाटील होते, आमचे शेजारी ब्राह्मणाची घरं आहेत त्यांची मंडळी होती. आणि असे दोन्ही धर्मातील लोक कुठल्याही समाजातला वादविवाद असला की भाऊ ही मंडळी तिकडे जायची. मग एक प्रकारे आमच्या बाजूला ब्राह्मणाची घरं आणि तो जो सर्व धर्माविषयी जो प्रेमभाव असतो तो घर आमच्या घरीच निर्माण झाला. त्यांच्या घरी काही मयत झालं की त्यांच्या घरी मंगल कार्य असलं की आम्ही तिकडे जायचे, आमच्या घरी कार्य असलं की ते यायचे. त्यामुळे गावात दोन धर्माचे लोक अतिशय प्रेमाने राहत होतो. पलीकडच्या गावामध्ये मुसलमानाची वस्ती होती, त्यांच्याकडे आम्ही जाणं येणं असायचं. त्यामुळे एक प्रकारे त्या लहान वयामध्ये शालेय वयामध्ये की हे निराळे आहेत, हे दुसऱ्या धर्माचे आहेत, यांच्याकडे जायचं नाही आहे, हे काही आमच्या मनावर कुठे ठसवलं नाही आणि एक वसईच्या संस्कृतीचा भाग आहे. तिथे आम्ही देवाविषयी असं बोलत होतो, देवाविषयी करत होतो, तिथे सांगते की गॉड इज डेड हा एक कॉन्ट्रास्ट होता. त्यामुळे फार मोठा तो धक्का होता की हे काय आहे सगळं, जे आपण मूल्य मानली ज्याच्यासाठी जगत आहोत ज्याच्यासाठी आपण मरायला तयार आहोत त्याला असे नाकारत आहेत आणि गॉड इज डेड गॉड डेड सांगतात. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे की हे सगळं तुम्ही जे सांगताय तो काळ जो आहे तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे, 42 तुमचा जन्म आहे. मला सांगा त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळ एवढी जोरात होती, चले जाव चळवळ गांधीजींनी 42 सुरू केली आणि 47 स्वातंत्र्य मिळालं, आयुष्याची पहिली तुमची 10 वर्ष आहेत, 5 वर्ष स्वातंत्र्यापूर्वीची आहेत, 5 वर्ष स्वातंत्र्यानंतरची आहेत, या सगळ्याचा तुमच्यावर काय संस्कार झाला आहे? स्वातंत्र्याच्या चळवळीत मला आठवतं की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी आमच्या शाळेमध्ये पेढे वाटले होते, काहीतरी चांगलं झालेलं आहे. खालच्या शाळेत नंदाकालच्या शाळेत आनंद उत्सव केला, चर्चमधल्या प्रार्थना झाल्या, देशासाठी प्रार्थना झाल्या, त्यामुळे देशाविषयीचा एक कुठेतरी कोपरा तो तयार झाला. दुसरी गोष्ट ही की वसईमध्ये त्या काळी एवढं मोठं आंदोलनाचं नव्हतं, काही तुळक लोकांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता, परंतु संयुक्त महाराष्ट्र संघाच्या आंदोलनामध्ये वसईच्या बहुतेक ख्रिश्चन लोकांनी भाग घेतला आणि इकडे जो ख्रिश्चन समाज जो होता तो प्रामुख्याने समाजवादी चळवळीमध्ये गुंतलेला होता.
आमचे वरटी सर, कुलकर्णी सर यांचं मार्गदर्शन होतं आणि ही मंडळी स्वातंत्र्याच्या त्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आघाडीवर होती आणि तुरुंगात पण गेले त्यासाठी. आणि त्यामुळे आपल्या देशाविषयी, आपल्या प्रांताविषयी एक अधिक जवळ अशी ओळख झाली, एक प्रेम निर्माण झालं की ह्या ह्या गोष्टी हे काहीतरी मूल्य आहेत. म्हणजे मुळामध्ये हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. होता होता. तुमच्यावरचा जो समाजवादी संस्कार आहे, मगाशी म्हटलं तुम्ही सुद्धा एक सोशलिस्ट फादर आहात, तो तिथून आलेला आहे. खरं म्हणजे माझे वडील बंधू हे काँग्रेसचे कट्टे पुरस्कर्ते, सुरुवातीपासून शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. त्यांना समाजवादी मंडळीविषयी आदर होता, परंतु काँग्रेस हा जो देशव्यापी पक्ष आहे तो पक्ष आपल्या देशाला पुढे कुठे नेऊ शकेल, आणि नेहरूवर त्यांची फार प्रेम होतं, पंडित नेहरूवर आणि वल्लभभाई पटेलांवर. त्या अर्थाने नेहरूसुद्धा सोशलिस्ट होते. एकूण संस्कार सोशलिझमचाच आहे. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, मग आपण फादर व्हावं, चर्चला आपलं आयुष्य वाहून घ्यावं असं तुम्हाला का वाटलं? आमची शाळा ही चर्चला जोडलेली होती, सेंट जोसेफ हायस्कूलला दाखवलं, चर्च बाजूला शाळा, चर्चमध्ये फादर काम करायचे. त्यावेळेला आमच्या चर्चमध्ये फादर बर्नर्ड भंडारे नावाचे एक उत्तंच फादर आले. एक आठवण मला सांगावीशी वाटते, त्यावेळेला आमच्या चर्चमध्ये असे आपले सेप्टिक टँक नव्हते, तर आमच्या सगळ्यांच्या वापरासाठी हा पायखाने असायचे. शनिवारी शाळा दुपारी बंद व्हायची. आम्ही त्यावेळेला संध्याकाळी चर्चमध्ये कंपेशनसाठी जात असतो. कंपेशन आमच्यावर जो संस्कार होता की आपण आपल्या पापांची कबुली फादराकडे द्यायची, तर फादर भंडारे हे माझे आवडते फादर होते, माझे मित्र होता आमचा बेजमी. आम्ही चर्चमध्ये गेलो तर फादर कुठे दिसत नाही, दिसेनात. तर आम्ही तिथं पाठीमागे गेलो चर्चा, तर तिथे एक ग्रहस्थ तो पायखाना उपसत होता. त्यांच्या अंगावर खाकी कपडे सगळे, आणि ते घाण टाकीमध्ये काढून खड्ड्यावर टाकत होते, पाणी टाकत होते. बघत राहिलं कोण मनुष्य आहे, पायखाना म्हणजे संडास, संडास आणि तो ओपन संडास ना. तर ते बघितल्यानंतर मला एवढं मी आश्चर्यचकित झालो. थोड्या वेळाने ते गेले खुलीमध्ये, कपडे बदलले, आंघोळ केले, चर्चमध्ये आले कॉन्फेशन ऐकण्यासाठी. कर्म आणि धर्म यांचा हा जो संयोग त्यांच्या जीवनात झाला होता, आणि अतिशय शिस्तप्रिय. आणि मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते की त्यावेळी काही शिक्षक जे होते ना, त्यांच्यामध्ये स्त्री दाक्षिण्य होतं. म्हणजे मुलींना ते काही शिक्षा करायची नाही, मुलाला शिक्षा करायची. तर आम्हाला ते मुलाला आवडायचं नाही. फादर भंडारे सगळ्यांना समान, कुणी काही आगळी केली उभे करायचे, शिस्तीने उभे करायचे, मुलांनी मुली पाठीमागे एक 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 छट तेव्हा अलाउड होतं, छेडी मारत जायचे की हे सगळ्यांना सारखे वागवतात. हा एक प्रभाव आमच्या मनावर झाला, आणि प्रत्येक मुलाला वाटायचं की फादर भंडारे माझ्यावर विशेष प्रेम आहे. तेव्हा ह्या फादरासारखं आपण व्हावं असं मला थोडंसं वाटावं लागलं की आपली लाईन हीच असावी. जेव्हाही मी माझा विचार एस एस सी झाल्यानंतर माझ्या ज्येष्ठ बंधूंना बोलून दाखवला, तेव्हा ती थोडीशी निराश झाली, कारण त्यांना असं वाटत होतं की मी खूप शिकावं. तेव्हा मग सांगायचे की तू सेंट झेवियर कॉलेजमध्ये जा, तिथे बी ए कर, सायन्स तू जे आवडेल ते कर. पण ते एक उत्साह आतमध्ये होता की आपल्याला कोणीतरी बोलावीत आहे, ते एक अंतून काही ऐकणे एक्सप्लेन इट की मला तिथे गेलंच पाहिजे असं तुम्हाला आतून वाटत, अंतून वाटू लागलं. पण म्हणजे काय होत होतं हेच मला समजून घ्यायचं. ते मला खूप कठीण वाटते सांगण्यासाठी की आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. मला आठवते त्यावेळेला मी दोन तीन पुस्तकं वाचली होती, एक गौतम बुद्धाचं चरित्र, दुसरं वाचलं होतं ते ययाती, आणि तिसरं वाचलं होतं नवीन क्रांत. तर भगवान बुद्धाच्या जीवनाचा जो प्रवास होता, संसार करून नंतर त्याने संन्यासाची वाट पकडली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा ते संन्यासीच होते. आणि तिसरी गोष्ट ययाती, ययातीची ती सगळी जी वर्णन वगैरे शृंगारिक वर्णन आणि ते सगळं वाचल्यानंतर मला जाणवायला लागलं की एक वाक्य मला कानावर नेहमी राहायचं की जीवनाचं सार्थक भोगापेक्षा त्यागामध्ये अधिक आहे. म्हणून मला वाटलं की आता फादर व्हायचं म्हणजे संसार करायचं नाही, एकट्याचं जीवन जगायचं, ही सगळी बंधनं आहेत. म्हणून मला वाटतं की येशूची हक मला ऐकू येते, आणि येशूचं एक वाक्य आहे, जर तुला जर समाजाची सेवा करायची असेल तर सर्वस्वचा त्याग करून आपला क्रूस उचलून माझ्या मागे ये. खूप तुम्हाला सतत असं वाटायचं आठवायचं. पण पण तुमची आई वगैरे? हां सांगतो ना, तर बंधूचा ते तू जा बंधू नाराज होतो, तुला अडवत नाही. आई रडायला लागली, आई रडायला लागली. तिची काही स्वप्न होतं माझ्याविषयी, तर ती रडू लागली सारखी. खूप तिने जसं म्हणजे आकांत केला. आईचंवर माझं प्रेम होतं, म्हणजे आईच्या डोळ्यामध्ये पहिल्या वेळा अश्रू पाहिले आणि मी खूप कळवळलो. पण तरी देखील जो आतली जी हा जो आवाज होता ना, तो मला आईच्या अश्रूपासून परावृत्त करू शकला नाही. मग आईला सांगितलं, आई मी जातो,
मी तुझाच आहे. मी धर्मगुरूंसाठी गोरेगावला सेंट पायस कॉलेजमध्ये गेलो 21 जून 1962. तिथे सगळं निराळं वातावरण होतं, पण तिथे एक सोय अशी होती की दर महिन्याला तुमचे पालक तुम्हाला भेटायला येऊ शकत असत. तर 2-3 महिन्यानंतर जेव्हा आई मला भेटायला आली तेव्हा तिचं समाधान झालं की मुलगा वाह्यात गेला नाही, योग्य मार्गावर आहे. पण मग सेंट पायस कॉलेजच्या आधी 10 वर्ष तुम्ही सेमिनरीमध्ये होता. हां, ते सेंट पायस कॉलेज आहे, ते धर्मगुरूचं कॉलेज आहे. ते धर्मगुरू होण्याचं कॉलेज आहे. हां, तिथे तिथे तुम्ही कितव्या वर्षी गेला? 19व्या वर्षी तिथे गेलो आम्ही. त्यावेळेला म्हणजे SSC झाल्यावर तुम्ही तिकडे? SSC झाल्यानंतर आम्ही त्यावेळेला वसईमधून जवळजवळ 32 जण निर्णया गावातले तिथे गोरेगावला गेलो होतो. तेव्हा गोरेगावला ती सेमिनरी जी मोठी बिल्डिंग आहे. काय होतं म्हणजे ही सेमिनरी काय आहे, म्हणजे हे सगळ्यांना सांगा, हे सेमिनरी काय असतं आणि तिथे काय शिक्षण मिळतं? सेमिनरी हा शब्द सेमेन, सेमेन म्हणजे बीच, म्हणजे नर्सरी, जिथे तुमच्या जीवनाला एक वळण लावलं जाते आणि तुम्ही जीवनाची दिशा आणि जीवनाचा मार्ग शोधावा म्हणून तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. अशा प्रकारे ते प्रशिक्षण घेण्याचं एक स्थळ आहे. तिथे 10 वर्षाचा कोर्स असतो. आता पहिल्या सुरुवातीला गेल्यानंतर आम्ही भांबावलो. आम्ही सर्व संपूर्ण मराठी मीडियमचे विद्यार्थी, इंग्रजीचा गंध नव्हता तिथे. मीडियम इंस्ट्रक्शन इंग्लिश. जे मुंबईकर ब्रदर्स होते ते फाटफाट इंग्लिश बोलायचे. आम्ही वसईकर त्या सुरुवातीला जे बुजून राहायचे, पण त्यावेळेला आमच्यासाठी 1 वर्षाचा इंग्रजी भाषेचा खास असा प्रशिक्षणाचा कोर्स होता. त्यावेळेला चर्चची अधिकृत भाषा ही लॅटिन होती, लॅटिनचा अभ्यास करायचा. त्याचबरोबर त्यावेळेला आम्हाला चर्चच्या हे नवीन धोरणानुसार संस्कृतचा अभ्यास करावा लागला. लॅटिन संस्कृत हां. आणि तिसरी आमची ज्या भाषेमध्ये आम्ही प्रवचन देणार ती मराठी, आणि मराठी भाषेचाही अभ्यास करावा लागला. पण सुरुवातीच्या वेळेला मला आठवते, सुरुवाती 2-3 वर्ष इंग्रजीचा पाया भक्कम करण्यासाठी तिथे आम्हाला मराठी पुस्तकं मराठी पेपर वाचू द्यायची नाहीत. कशा इंग्लिशच वाचायचं? हां, म्हणजे तो आमच्या चांगल्यासाठी. परंतु हे मराठीचं जे प्रेम आहे ना ते आम्हाला शांत बसू देत नव्हतं. आम्ही चोरून चोरून मराठी पेपर आणून वाचायचे की मराठी पुस्तक कुठेतरी मिळवायचं. हे म्हणजे मातृभाषेचं प्रेम ते कोणी तुमच्याकडे हिरावून घेऊ शकत नाही. तर तो 3-4 वर्षाचा भाषांचा अभ्यास. त्याचवेळी त्यावेळेला जगाचा इतिहास आणि जॉग्रफी. त्याच्यानंतर 3 वर्ष हा फिलॉसॉफीचा अभ्यास, भगवद्गीतेची ओळख, कुराणाचा अभ्यास, जैन आणि बौद्ध धर्माचा अभ्यास, ह्यांचे आम्हाला कोर्सेस करावे लागत असत. त्याचबरोबर इंडियन फिलॉसॉफी आणि पाश्चिमात्य फिलॉसॉफी, प्लेटो, सॉक्रेटिस ह्यांचं, अरिस्टॉटल ह्यांचं तत्वज्ञान, ह्यांचेही आम्ही धडे घेतले. त्याच्यानंतर आधुनिक फिलॉसॉफर म्हणजे सात्र, निच्चे ह्यांचाही अभ्यास करावा लागला. आणि सात्र, निच्चे आणि ह्या त्याला एथिस्टिक फिलॉसॉफर म्हणतात, त्यांचा अभ्यास करताना हादरून गेलो. इथे आम्ही देवाविषयी असं बोलत होतो, देवाविषयी करत होतो, तिथे समजते की गॉड इज डेड हा एक कॉन्ट्रास्ट होता. त्यामुळे फार मोठा तो धक्का होता की हे काय आहे सगळं, जे आपण मूल्य मानली, ज्याच्यासाठी जगत आहोत, ज्याच्यासाठी आपण मरायला तयार आहोत, त्याला असे नाकारतायत आणि गॉड इज डेड, गॉड इज डेड सांगतात. पण त्या म्हणजे आमचे प्राध्यापक, मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये एक बंडखोरी दिसते, त्या बंडखोरीची बीजे इथे होती की तुम्ही सार्त्र वाचलात, तुम्ही निश्चय वाचलात, क्रिकेट वाचला, शॉपेनावर वाचला, तसं बघितलं जिथं आपण बसलो होते सेंट थॉमस आहेत ना, ह्यांची परंपरा काय, ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर इतर शिष्यांना दर्शन झालं. त्याने सांगितलं थॉमसला की आम्हाला तो ख्रिस्त दिसला, आम्हाला साक्षात्कार झाला. थॉमस बंडखोर होता. त्याने सांगितलं की मला पाहायचं आहे, आय वॉन्ट टू व्हेरीफाय. त्याच्या जखमामध्ये बोट घातल्याशिवाय, त्याच्या छातीच्या कुशीमध्ये हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही, ठेवणारच नाही. आय वॉन्ट टू फील, आय वॉन्ट टू फील, अदरवाईज आय डोंट बिलीव्ह. आणि ती तो एक परंपरा तिथे आहे. मग ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. त्याला याचा अर्थ असा आहे की तुमचे सेंट सेंट थॉमस ज्यांच्या नावाने हे चर्च आहे ते सुद्धा बंडखोर होते, आणि या चर्चचे फादर तुम्ही फ्रान्सिस दी ब्रेटो, तुम्ही सुद्धा बंडखोर आहात. योगायोग आहे, योगा. प्रश्न विचारण्याचं ही जी हे आहे ना प्रवृत्ती आहे ती फार आवश्यक आहे. अनेकदा धर्मामध्ये किंवा अशा ठिकाणी आम्ही त्यांना प्रश्न विचारायला बंदी करतो. आय थिंक वी मस्ट क्वेश्चन एव्हरीथिंग. सगळी जी आहे प्रमेय आपली आहे, सगळ्या ज्या धारणा आहेत त्या तपासून त्याच्याविषयी प्रश्न विचारून आपली भूमिका पण तयार केली पाहिजे. हा बुद्धिवाद जो आहे ना तो बुद्धिवाद चर्चने जोपासलेला आहे. संत आल्बर्ट द ग्रेट ते काय सांगायचे, फिदेस क्वेरन्स इंटेलेक्टम, की श्रद्धा ही बुद्धिवादाच्या मार्गाने गेली पाहिजे, केवळ भाबडेपणा नको,
ही परंपरा आलेली जी अति अलीकडे पोप सोळे बेनेडिक्ट यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे आता जादूटाणा विधेयक एवढं गजब होतो आहे ना. बायबलच्या ड्युट्रॉनॉमी या पुस्तकामध्ये सरळ लिहिलं आहे की हे मांत्रिक तांत्रिक याच्यावर विश्वास ठेवू नका, तुमच्या तो हकलू द्या त्याच्यामधून, की तुम्ही तुम्हाला स्वतः विचार करा. धर्म हा भाबडेपणा नाही आहे आणि धर्माने तर अंधश्रद्धेला खतपाणी घालता कामा नाही आहे. हा विचार जो पुरोगामी विचार हा बायबलमधून आलेला आहे. बायबलचा विचारच असा आहे. तुमचा जादूटोणा विरोधी विधेयकाला पाठिंबा आहे? पाठिंबा. तुमची आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची दोस्ती होती? आणि दोस्ती होती. आम्ही भेटलेलो आहोत, ह्या विषयावर चर्चा केलेली आहे. आणि आम्ही नेहमी मी नेहमी त्यांना सांगत असे, एकदा का चर्चा सत्राला मी होतो तो आम्ही त्यांना बोललो, नरेंद्रमधलं आपण याचं थोडंसं डिस्टिंक्शन करावं पाहिजे की उपद्रवी समजुती आणि निरुपद्रवी समजुती हा भेद करूया आपण. आता उपद्रवी म्हणजे काय, की एखाद्याला चेटकीन समजून ठार करणं ज्याच्यामुळे समाजाचं शोषण होते, या सगळं उपद्रवी आहे. पण एखादी निरुपद्रवी असते ना, एखादं म्हणजे चर्चमध्ये तो हात जोडतो की तो परीक्षेला निघाला आहे, गणपतीला नमस्कार करतो, आपलं काही जात नाही आहे, त्याची त्याची श्रद्धा आहे. तर त्यांना तो विचार पटला आणि नंतर त्यांनी माझ्या दाभोळकरांचं वैशिष्ट्य वाटते की त्यांनी जे श्रद्धा मानतात ते मूल्य मानलेलं आहे. पण श्रद्धेच्या नावावर जे काही प्रकार होत आहेत आणि अघोरी प्रकार होत आहेत आणि जे शोषण होत आहे त्याला त्यांचा विरोध होता. तर वी ऑल्सो सपोर्टेड हिम. आम्ही चेअरमन त्याला पाठिंबा दिलेला आहे. अंधश्रद्धेविषयी किंवा एकूणा विचारशीलतेविषयी खूप असा वाव आहे की तुम्ही तुमचा अभ्यास करून करू शकता. म्हणजे चर्चमध्ये राहून तुम्ही धर्मप्रसाराचं काम तर करताच, पण त्याबरोबर सामाजिक काम करायचं असेल तर त्याला परवानगी आहे? परवानगी आणि नाही, तो भागच आहे. चर्चमध्ये ख्रिश्चन धर्माचं आहे की धर्म आणि सामाजिक सेवा ही हँड इन हँड जाते. खरं म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये सेवा हा आमच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. मी तुमचं एक भाषण वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की धर्माकडे डोळसपणे पाहायला शिका. होय. हे भाषण जेव्हा झालं तेव्हा काही लोकांनी असं म्हटलं, अरे एक फादरच असं बोलतायत, आज तुम्ही हे का बोललात हे मला कळलेलं. बरोबर. पण तुमचं दुसरं एक भाषण आहे, त्याच्याविषयी मला विचारायचं आहे. तुम्ही त्या भाषणामध्ये असं म्हणालाय की सर्व धर्मांचा इतिहास हा हिंसेचा इतिहास आहे. फादर, याचा अर्थ काय? धर्म हे करुणेचे कलाम असायला पाहिजे, पण अनेकदा ती क्रौर्याची हत्यारं झालेली आहेत. सर्व धर्मांच्या मुळाशी जर करुणा असेल तर मग धर्मांचा हा इतिहास जो आहे हा हिंसेचा व्हायलन्सचा इतिहास का झाला, याला जबाबदार कोण आहे? त्याला काही प्रमाणामध्ये राजकारण देखील जबाबदार आहे. राजकारण? राजकारण. राजकारणी जबाबदार? राजकारणाने धर्मांचा वापर करून घेतलेला आहे. की युरोपमध्ये स्पेशली, की आता तुम्ही ऑस्ट्रिया घ्या आणि जर्मनी घ्या, दोन्ही ख्रिश्चन धर्म. तुम्ही इंग्लंड घ्या, फ्रान्स घ्या, दोन्ही ख्रिश्चन ख्रिस्ताचे अनुयायी. त्यांच्यामध्ये युद्ध कशावर झाली आहेत? धर्मावरून झाली आहेत का? त्यांना प्रॉपर्टीवरून झालेले आहेत, सत्तेवरून झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये एकमेकांची हिंसा झालेली आहे. आणि एक असा काळखंड होऊन गेला की धर्माचा थोडासा संकुचित अर्थ लावला गेला, म्हणजे धर्म युद्ध झाली किंवा धर्म क्रुसेडर झाली. ज्या जेरुसलेमचा अर्थ सिटी ऑफ पीस असं म्हणतं, त्या जेरुसलेमचा इतिहास रक्ताने माखलेला आहे. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी की विशेषतः ख्रिश्चन आणि मुसलमान याच्यामध्ये झगडे झालेले आहेत, की दोघांचा फाउंडर तसा म्हणेल, आधी फाउंडर हा अब्राहम आहे. आम्ही सगळे अब्राहमचे लेकरं, ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम अब्राहमचे लेकरं म्हणतो, तरी देखील आपसामध्ये आम्ही भांडलेलो आहोत. इथे मला मानवी दुर्बळपणाचा भाग दिसून येतो की मूळ धर्मात तसं नसताना, सगळं समाविष्ट असताना, करुणा असताना माणसं कमी पडलेली आहेत, त्याला हे दुर्दैव आहे. आणि पुन्हा पुन्हा हे धर्माच्या मूळ स्वरूपाकडे जायचं आवश्यक आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की धर्माची सातत्याने चिकित्सा झाली पाहिजे. ही भूमिका धर्माचार्याकडे पहिली असली पाहिजे. वी मस्ट क्वेश्चन अवरसेल्फ्स की जे काही घडते आहे ते समाजाच्या हिताचं आहे का, ते माणूस उभा करण्यासाठी ते त्याचा फायदा होतो आहे का, की माणसाचं एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी धर्म वापरला जातो, हे आपण लक्ष देऊन प्रामाणिकपणे पाहिलं पाहिजे. फादर, हे ऐकल्यावर तुमच्याशी खूपच रिलेट व्हायला होतं, कारण मी जेव्हा कॉलेजमधून जेपींच्या आंदोलनात गेलो तेव्हा जयप्रकाशांनी पहिल्यांदा हेच सांगितलं, क्वेश्चन एव्हरीथिंग, क्वेश्चन एव्हरीथिंग. आज लोक मला विचारतात तुम्ही प्रश्न का विचारता एवढे, तर प्रश्न विचारणं हेच मुळात मानवी आयुष्य पुढे जाण्याचं साधन आहे असं तुम्हाला वाटतं? करेक्ट, करेक्ट. मला वाटतं सॉक्रेटिसची एक आठवण आहे, तो लहान असताना तो असे प्रश्न विचारायचा. तर शेजाऱ्याने त्याच्या आईवडिलांना सांगितलं की हा मुलगा फार धोकादायक आहे, कारण तो प्रश्न विचारतो. पण प्रश्नामध्ये त्याच्याच पुढच्या तत्वज्ञानाची सगळी बीजं होती ना,
यू मस्ट ऑलवेज क्वेश्चन एव्हरीथिंग. रॅशनलिस्ट देखील ना फंडामेंटलिस्ट होऊ शकतो. बरोबर. यू शुड नॉट बी फंडामेंटल एनी फील्ड की आय एम नॉट अ फंडामेंटलिस्ट दॅट बिकम फंडामेंटलिझम. अतिरेकी रॅशनॅलिझम नको नको. आणि मी सांगले की हा देश जो आहे भारत देशामधून तुम्ही जर धर्म आणि देव वजा केला भारतीय संस्कृतीत काय राहणार आहे. मी बुद्धिवादी आहे, मी श्रद्धावंत आहे, पण दोन्ही बाबतीमध्ये आपण ही टोकाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. फादर, हे सगळे तुमचे विचार ऐकून मला कायम असं वाटतं की एका बंडखोराशी मी बोलतो आहे. बरं, पण चर्चमध्ये राहून हे काम तुम्ही कसं करू शकला? फार चांगला प्रश्न आहे. एक गोष्ट अशी की आम्हाला जो हा जो वारसा मिळालेला आहे की ख्रिश्चन धर्माला विषयात थिंकिंग जे होत आहे ते मोठ्या प्रमाणात थिंकिंग हे पाश्चिमात्य देशात झालेलं आहे. तिथे रिनेसान्स नंतर एक ही नवीन बुद्धिवादाची परंपरा निर्माण झाली आणि विचाराचं ते धन आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि त्यामुळे चर्चमध्ये राहून देखील आम्हाला अशा प्रकारचे कार्य करायचे करता येतात. लोकांच्या चळवळी म्हणा त्यांच्याविषयी किंवा अंधश्रद्धेविषयी किंवा एकूण विचारशीलतेविषयी खूप असा वाव आहे की तुम्ही तुमचा अभ्यास करून करू शकता. म्हणजे चर्चमध्ये राहून तुम्ही धर्मप्रसाराचं काम तर करताच पण त्याबरोबर सामाजिक काम करायचं असेल तर त्याला परवानगी परवानगी आणि नाही तो भागच आहे. चर्चमध्ये ख्रिश्चन धर्माचं व्हाय की धर्म आणि सामाजिक सेवा ही हँड इन हँड जाते. खरं म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये सेवा हा आमच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. ख्रिस्ताचं असं वाक्य आहे की मी उपाशी होतो तुम्ही मला अन्न दिलं, मी तहानलेलो होतो तुम्ही मला प्यायला द्याल, मी तुरुंगात होतो तुम्हाला भेटण्यासाठी आला. मी तुम्ही ख्रिस्त कोणाशी आयडेंटिफाय करतो? या समाजाच्या दुर्बल घटकाशी. त्यांच्याशी नातं म्हणजे माझ्याशी नातं आहे. म्हणजे म्हणून केवळ मी चर्चमध्ये राहू शकत नाही आहे. चर्चमधल्या प्रार्थना पूजा आवश्यक आहे, तिथे आपलं खूप ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळायला पाहिजे. ती ऊर्जा मिळाल्यानंतर मी काय करणार आहे? मी अनेकदा हेच सांगतो की तुम्ही योग केलं चांगलं केलं तुम्हाला मन शांती पुढे काय. तुम्हाला जशी शांती मिळते तशी अशांती पण मिळायला पाहिजे. यू शुड बी डिस्टर्बड, अस्वस्थ असायला. हां, की डिस्टर्ब द कम्फर्टेबल अँड कम्फर्ट द डिस्टर्ब. ही जी अस्वस्थता ही धर्माने आणायला पाहिजे, धर्माने न्यायला पाहिजे. तुम्हाला लोकांपर्यंत न्यायला पाहिजे, समस्येपर्यंत न्यायला पाहिजे, चळवळीपर्यंत न्यायला पाहिजे. चर्चच्या आतमध्ये राहून तुम्ही काम करू शकता पण चर्चच्या कंपाऊंडच्या बाहेर रस्त्यावर तुम्ही आलात की तो समाज जीवनाचा भाग होतो, तो एका पॉलिटिक्सचा भाग होतो. त्यावेळेला मला माझे परमगुरु मुंबईचे आर्यभट कर्नल पिमेंटा सायमन पेंट यांचं फार मोठं पाठबळ मिळालं. ते स्वतः मराठी भाषिक, मुंबईचे मरोळचे, पहिली तर चौथं शिक्षण त्यांचं मराठीमध्ये झालं त्यामुळे त्यांचा मराठीवर आग्रह होता. त्याचबरोबर समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी आपण नातं आणि नाळ जुळवली पाहिजे हे त्यांचा आग्रह होता. पुढे जाऊन वसईमध्ये एवढ्या चळवळींचं नेतृत्व केलं, हरित वसई असेल, दहशतवाद विरोधी चळवळ असेल, पाण्याच्या प्रश्नावर चळवळ केली. मला सांगा की जरी सायमन पिमेंटांची ही प्रेरणा असली तरी ही चळवळ करताना तुम्हाला चर्चची परवानगी घ्यावी लागते? परवानगी अशी नाही आहे पण आम्हाला त्यांना इन्फॉर्म करावं लागते की बाबा मी असं असं करतो आहे, तुम्हाला काय वाटतं आहे. कारण शेवटी आम्ही एक आज्ञाधारकपणा एक मूल्य मानलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या आज्ञातापण असलं पाहिजे. आणि ते सोपं नसत्या कारण काही लोक दुसरे लोक पहिले आतमध्ये देखील तुमच्या विरोधी असतात. बरोबर. तुम्ही करता त्यांना पडतं असं नाही आहे. अशा वेळेला वर जी व्यक्ती असते ते समजून घेऊन बाबा नाही हा विचार बरोबर आहे, ह्याला मार्गाने जाऊ दे, अशा प्रकारे थोडं ते प्रोत्साहन देणारे आर्जी बिशप होते. आणि त्यामुळे त्यांचा फार मोठा माझ्यावर उपकार असं मी मानतो की त्यांनी मला प्रेरणा दिली. फादर, आपण अतिशय योग्य अशा टप्प्यावर आलेलो आहे. मी पहिला एपिसोड इथेच संपवणार आहे. फादर म्हणून तुम्ही काय केलं, तुमचं तत्वज्ञान काय आहे धर्मगुरु म्हणून हे आपण पाहिलेलं आहे, पण मला सगळ्यात रोमांचक वाटते ते तुमची जनआंदोलनातली भूमिका. वसईमध्ये दहशतवादाचा पराभव करण्यामध्ये तुम्ही नेतृत्वाचं काम केलेलं आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे इतरही पैलू बघणार आहोत. ते पर्यावरणवादी आहेत, ते दहशतवाद विरोधी चळवळीचे नेते आहेत, ते मराठीतले महत्त्वाचे साहित्यिक आहेत आणि त्यांनी बायबलचा सुबोध अनुवादसुद्धा केलेला आहे. त्याचं अतिशय सुंदर पुस्तक हे राजहंस प्रकाशनने काढलेलं आहे. पुन्हा भेटूया याच वेळी पुढच्या आठवड्यात.